दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवण्यासाठी तयारीला लागलेले भाजपचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता संधी मिळणार की नाही असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. त्याला कारणही तसंच आहे. काल अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीमध्ये पोहोचले. मनसे भाजप युतीसंदर्भात आज अमित शहा यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली असंही कळतंय. जर मनसेसोबत भाजपची युती झाली तर दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार असेल हे जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. या निमित्ताने मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आतापर्यंत दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध भाजपचे आमदार राहुल नार्वेकर अशी लढत होईल असं चित्र स्पष्ट होत असताना भाजपने मुंबईत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईत अनेक वेळा मराठी उमेदवार निवडून आलाय. या आधारावर भाजपकडून राहुल नार्वेकर हे लोकसभेत उतरणार होते. मात्र पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार नार्वेकर यांचा पराभव होऊ शकतो म्हणून भाजप या ठिकाणी रिस्क घेऊ इच्छित नाही. मनसेसोबत युती करून मनसे नेते बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात येईल अशी माहिती आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन मनसे अर्थात बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यामागचं नक्की कारण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात असलेल्या माझगाव विधानसभेतून बाळा नांदगावकर 1995 साली पहिल्यांदाच शिवसेनेच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले होते. छगन भुजबळ यांचा पराभव करून नांदगाव पहिल्यांदाच आमदार झाले. तेव्हा त्यांना 41,729 मते पडली होती. त्यानंतर 1999 साली दुसऱ्यांदा बाळा नांदगावकर विधानसभेवर निवडून आले. 2004 साली तिसऱ्यांदा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. 2009 साली पहिल्यांदाच मनसेच्या चिन्हावर शिवडी विधानसभेवरून ते आमदार झाले. त्यानंतर 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत बाळा नांदगावकर हे रिंगणातच उतरले नाही म्हणून भाजपसोबत युती करून आता त्यांना थेट दिल्लीमध्ये पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचं कळतंय. दक्षिण मुंबईत शिंदे गटाच्या तुलनेनं ठाकरेंचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरेंचंच महत्व कमी करण्यासाठी आता ठाकरेंनाच पुढे करण्याची खेळी भाजप खेळण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आणि तशा प्रकारची घडामोडी सुद्धा आता राज्यामध्ये देशामध्ये घडताना बघायला मिळत आहे. शिंदेना सोबत घेऊन भाजपाला पाहिजे तेवढा फायदा झाला नाही. तसेच पक्षाचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडून निसटल्यानंतर लोकांमध्ये अधिकची नाराजी पसरली गेली म्हणून ठाकरेंना टक्कर देण्यासाठी राज ठाकरे यांच्या पक्षाला मैदानात उतरवण्याचा डाव भाजपने आखला आहे. मनसे पक्ष आणि राज ठाकरे नेहमीच मराठी अस्मितेसाठी आक्रमक भूमिका घेताना दिसतात. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात माझगाव, लालबाग, परळ, वरळी, शिवडी या भागात मराठी मतदार बहुसंख्य असल्यामुळे मनसेचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो अशी चर्चा सध्या महायुतीमध्ये सुरू आहे. शिवसेना फुटल्यामुळे अजूनही शिंदे गटाला नागरिकांनी पाहिजे तेवढं स्वीकारलेलं नाही म्हणून या भागात धनुष्यबाण किती चालेल याबाबत महायुतीत शंका आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या विरोधात आता राज ठाकरे यांचा पक्ष असेल. ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढाई आपल्याला या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईमध्ये बघायला मिळणार आहे. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.